काल रात्रीपासून झोप झाली नाहीये माहिती का? हा जो मागे रोड दिसतोय इथून काल रात्री जातो सातारातून मेढा हा रोड आहे, इथून काल जात होतो आणि ह्या रोड वरती ऍक्सिडेंट झाला आणि जागी दोघ जण गेलेत। म्हणजे आणि ही सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट काय, ही सगळ्यात पहिली वेळ नाहीये, गेल्या 6-7 महिन्यामधून माझ्या माहितीनुसार 6-7 इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत कमीत कमी, ठीक आहे, जे की लोकांना माहिती आहेत बारीक बारीक, आणि बारीक बारीक आहेत ते कळले पण नाही आहेत, ते झाले होऊन गेले, लोक गेले पण निघून, पण हे जे ऍक्सिडेंट झालेत त्यामुळे लोकांचे जीव गेलेत। आता काल जो ऍक्सिडेंट होता, एक मुलगा आणि ते वडील होते, लहान मुलगा होता, गेला। म्हणजे हा जो जीव आहे ना तो किती महत्त्वाचा आहे, किती हे एक छोटीशी छोटी गोष्ट आहे ना, आपला तो जीव पूर्ण आपला घालू शकते, उधारीवरती घेतल्यासारखंच आहे रे, व्यवस्थित सांभाळणं गरजेचंच आहे। आणि झाले काय, हा जो पूर्ण रोड आहे ना इथून 1 किलोमीटर अंतरावरती सरळ रोड आहे, स्ट्रेट रोड आहे, ना कुठे टर्न आहे, ना स्पीड ब्रेकर, ना लाईट आहे, काही नाही आहे, काही नाही आहे, मग कसं कळणार आहे ना? हां, नवीन रोड आहे, मी एक नवीन रायडर आहे, इथं नवीन आलो ह्या रोडली, मला माहितीच नाही आहे कसा रोड आहे हा, तर माझा अनुभव बघाल तर काय कळतच नाही आहे, म्हणजे अंधारात काय कळणारच नाही आहे, ना डिवायडर आहे, ना लाईट आहे, काही बोर्ड नाही आहे, काही नाही आहे, ह्या साईडने 1 किलोमीटर तह रोड आहे, ह्या साईडने पण 1 किलोमीटर तहच रोड आहे, आणि मध्ये नेमकं खड्डा, मध्ये नेमकं वळण आहे, आणि त्या वळणामध्ये सगळं प्रॉब्लेम होतो, तरी चुकीचं असं नाही पाहिजे, मध्ये सगळं रोड आहे, मग जीव लोकांचे जीव जातात, अक्षरशः लोकांचे जीव जातात, मरतात लोक ह्या बारक्या चुकीमुळं। आता मी काय करणार आहे, मी थोडंसं, आणि हा दुसरी गोष्ट काय महत्त्वाची, की ज्यावेळेस डिस्कस केलं ना तर लोकांचा गैरसमज काय होतोय, की म्हणजे ही जागा चुकीची आहे, हे जागेमुळं असं होतंय, इथे लोक मरतच आहेत, हे जागेचं दोष आहे, म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये नाही आहे आपला हा मुद्दा, नाहीच आहे, पण मुद्दा हा आहे की प्रयत्न केले पाहिजेत, काही ना काहीतरी करायचा प्रयत्न नक्की केले पाहिजेत। आता मी काय करतो याचं, म्हणजे मला जमतंय मी व्हिडिओ करून त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे, पण सोबत काय फरक पडता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न नक्की करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही पण ड्रायव्हिंगचं एक काळजी घ्या रे, एक जीव हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, बारकीतली बारकी चुक आहे ना जीव घालू शकते। आता एक कसं व्यवस्थित होते मी आता विचार नाही केला, फक्त बस फक्त मला माझा विचार फक्त मांडायचा होता, बस मी तो केलेला आहे, ते कसं रेकॉर्ड झाले काय झाले ठीक आहे, पण मेन काय आहे की हे करणं खूप गरजेचं आहे रे, अरे लोक मरतात रे, लोक मरतात, सेफ्टी खूप महत्त्वाची आहे आणि ती सेफ्टी घेतलीच पाहिजे, प्लीज 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 विनंती तुम्हाला सगळ्यांना, प्लीज।